आजच्या व्हिडिओमध्ये आपण google.com या वेबसाईटवर कोणत्याही विषयाची माहिती कशी शोधायची हे पाहणार आहोत. पण त्याआधी नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर सुरुवातीला आपल्या कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का नाही ते पाहायचं आहे. त्यासाठी उजवीकडे सर्वात खाली आपल्याला इथे सिम्बॉल दिसणार आहे, इंटरनेट कनेक्शन चालू आहे असं. त्यानंतर आपण डेस्कटॉपवरून गुगल क्रोम किंवा टास्कबारवरून गुगल क्रोम या आयकॉनवर क्लिक करून गुगल क्रोम ब्राउजर ओपन करणार आहोत. या ठिकाणी मी क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्यासमोर गुगल क्रोम ब्राउजर ओपन होणार. आत्ता माझ्या गुगल क्रोम ब्राउजरमध्ये आधीच google.com ही वेबसाईट ओपन आहे. ती वेबसाईट जर ओपन नसेल तर आपण ॲड्रेस बारवर www.google.com टाईप करून एंटर बटन दाबायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर google.com वेबसाईट सुरू होणार आहे. त्या वेबसाईटवर गुगल या अक्षराच्या म्हणजेच गुगल या नावाच्या खाली एक सर्च इंजिन म्हणजे सर्च बॉक्स असणार आहे. त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या विषयाची माहिती शोधायची आहे तो शब्द इथे टाईप करायचा आहे. या ठिकाणी मी उदाहरण म्हणून व्हॉल्कॅनोची माहिती शोधून दाखवणार आहे. या ठिकाणी व्हॉल्कॅनो हा शब्द टाईप केल्यानंतर आपण कीबोर्डवरून एंटर बटन दाबायचं आहे. एंटर बटन दाबल्यानंतर आपल्यासमोर दुसरं वेब पेज ओपन होणार आहे. त्या वेबपेजमध्ये विविध प्रकारचे फोटो आणि लिंक असणार आहे. व्हिडिओजच्या पण लिंक्स असणार आहेत. आपण कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून त्या विषयाची माहिती आपण घेऊ शकतो. फोटोज पाहायचे असतील तर फोटोवर क्लिक करू शकतो. व्हिडिओज पाहायचे असतील तर व्हिडिओच्या सिम्बॉलवर क्लिक करू शकतो. या ठिकाणी आपल्याला माहिती हवी आहे म्हणून मी एका लिंकवर क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात त्या लिंकवरील दुसरे वेबपेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. त्या वेबपेजमध्ये त्या विषयाची माहिती तसेच फोटोज असणार आहेत. इथून आपण ती माहिती आपण नोट डाऊन करू शकतो किंवा कॉपी पेस्ट करून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर गुगल क्रोम ब्राउजर क्लोज करण्यासाठी सर्वात वर उजवीकडील कोपऱ्यात क्लोज बटन आहे. त्या बटणावर क्लिक करून क्लोज करायचं आहे. या ठिकाणी मी क्लोज करत आहे. आपला गुगल क्रोम ब्राउजर क्लोज झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.